माणसाने केलेली घाण स्वच्छ करण्याचे काम निसर्गातील पक्षी करतात. अशा वन्यजीवांमुळे मनुष्य जीवन सुखकर होते असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले. डॉक्टर मेतन फाउंडेशनच्या वतीने सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या सहकार्याने निर्मलकुमार फडकुले सभागृहात 3 दिवसीय 34व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी लिमये यांनी पक्षी संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. स्वतः थोडस सांभाळणं, त्यांना त्यांची जागा देणं, प्रत्येकाला काय पाहिजे असतं तर प्रत्येकाला आपली एक स्पेस पाहिजे असते. तुम्ही जर बघितलं तर आता आपण जसं सोशल डिस्टन्स ठेवतो आहे, मध्ये खुर्ची सोडून बसलो आहे, तुमच्या शेजारी खुर्ची जर कुणी येऊन बसला तर तुम्ही आत्ता जेवढं कम्फर्टेबल आहात तेवढं नक्कीच कम्फर्टेबल राहत नाही. आणि तुमच्या हँडरेस्टवर दुसऱ्या कुणी जर बसला तर मग तुमची जी तारांबळ उडते की नाही, ती त्या सगळ्यांची तारांबळ उडते जेव्हा आपण त्यांच्या घरट्यांच्या पाशी जातो, जंगलात जातो, वाघांना त्रास देतो. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लोकांना शिकवायचं आहे. 30 वर्षामध्ये बघतो आहे की आपण बघा, तुम्ही सगळेजण जेव्हा पक्षी बघायला जातो, एखादा छान पक्षी दिसतो तर खूप लोक आजकाल अशी कमी की त्या पक्ष्याकडं लक्ष देऊन त्या पक्ष्याला मनापासून बघतात. पहिले फटाफट कॅमेरे निघतात, पहिले फटाफट मोबाईल निघतात, त्याला ते फोटो काढले जातात, स्टेटसवर टाकले जातात, स्टेटस अपडेट केलं जातं आणि मग त्या पक्ष्याकडे आपल्याकडनं बघितलं जातं. तरी थोडंसं आता बदलायची आपल्याला वेळ आलेली आहे. तुम्ही सगळे लोक जेव्हा फील्डमध्ये जाल, हे काम कराल, तेव्हा आपण जरूर सगळ्या लोकांना हे सांगा की पक्षी मित्र किंवा पक्षी बघणारे किंवा वन्यजीव सांभाळणारे लोक आपल्याला काय करायला. पक्षीमित्र संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांची प्रकट मुलाखत डॉक्टर मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी घेतली. यावेळी मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी निरीक्षणाचे सूत्र उपस्थितांना समजावले. आता प्रश्न असा आहे की त्या गावातच का करत असतात? इतर ठिकाणी आमच्या जंगलामध्ये चिंचेची झाडं होती, पण त्यांनी कधी त्या चिंचेच्या झाडावर कधी घरट केलं नाही. मी असं पाहिलं की त्यांना मनुष्य सहवास लागतो आणि विशेषतः रात्रीला ही घोबडं फिरत असतात आणि ही घोबडं त्या पक्ष्यांना त्रास देतात, म्हणून ते गावाच्या जवळ किंवा घराच्या जवळ आपली गर्दी करतात. आणि तिथल्या सर्व खेड्यातून मला चिंचेची झाडं सापडली, आढळली, आणि तिथं त्याला इंग्रजीत त्याला आपण हेरॉनरी म्हणतो, मी मराठीत त्याला सारंगार असा शब्द काढलेला. तर ही सारंगारे सर्व भंडारा जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30,000 तळी आहेत. त्या तळ्याच्या तळ्यातून त्यांचं जे खाद्य आहे ते मिळतं, त्यांना ते फिरता येतं, वावरता येतं. यावेळी चित्तमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बापूसाहेब भोसले, गजानन वाघ, अनिल जोशी, मनोज कुलकर्णी, चिदानंद मुस्तारे आदी उपस्थित होते.